नमस्कार आणि योकार तुमकां सगळ्यांक इष्टानो हालीच हिंदी दिवस जालो आणि मी पळले पुराय भारतात वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडिल्ल्यो तर आज आम्ही तुमच्या खातीर अशीच एक खाशेली कार्यावळ घडोवन हाडल्या कार्यावळीचा विषय असा हिंदी भास आणि शुद्ध उच्चारण त्या खातीर आमच्या स्टुडिओत आज उपस्थित असा एक असे व्यक्तिमत्व जाका हिंदीची खाशेली ओड आणि मोग आसा त्याच ओडीन आणि मोगान तांणी हिंदीचे शिक्षण घेतिल्लें असा आणि खूप प्रामाणिकपणान आणि निष्ठेन त्यांनी हिंदी भाषेचं हिंदीतल्या शब्दांचं शब्दांच्या मुळातो हिंदीच्या वर्तनी म्हणजे स्पेलिंगचं व्याकरण तसेच उच्चारणचं खोलायेन अभ्यास केला असा होच आपलो हिंदीचो मोग ते सतत सोशल मिडियाचेर उक्तायत असतात ताका लागून गोंयभर तांची एक वेगळीच वळख घडिल्ली असते तर हे व्यक्तिमत्व म्हळ्यार गोंय विद्यापीठाच्या शेणै गोंयबाब भास आणि साहित्य स्कुलाच्या हिंदी अध्ययन शाखेचे सहाय्यक प्राध्यापक आदित्य सिनय भांगी आदित्य नमस्कार आणि योकार तुमको आयची ही कार्यावळ हिंदी भाषेचा एकंदर दर्जो कसो उचावप आणि तातल्या शब्दांचे उच्चारण हाजेर आमी हजेर आम्ही तर ही कार्यावळ मुजरत सगळ्यांनी पळोची तर कार्यावळ जरी हिंदी भाषेचे आसली तर सगळ्यां तरी सगळ्यां समजुपाक ती सोपी जावची म्हणून म्हणून आम्ही माध्यम कोंकणी दवरिल्ले असा आम्ही कार्यावळीक सुरवात करूया सुरवात करताना पहिलीच आम्ही हिंदी ह्या शब्दा सुरुवात सुरवात करूया तर हिंदी हा हो शब्द आम्ही पळतात खूप कडे दोन तरेन बरं असता एकेकडे हिंदी बरतांना न तर बर असायकडे हिंदी ओ हिचेर बिंदी घाल्ली असता तर ताजी बरोबर पद्धत खंची असे असे सुद्धा पळलेले असा की शब्दकोशाचेर लेगीत भायल्या कवराचेर न अर्धे बर असता हिंदीन तर भितर पानांचेर हिंदीचेर हीचेर बिंदी घाल्ली असता तर हाची बरोबर पद्दत खंयची हिंदी आ, बिंदी घालून कारण ताजे कारण म्हणल्यार की केंद्रीय हिंदी निदेशालय ही एक संस्था आसा दिल्ली तांनी आता हिंदी स्पेलिंगांचे जे असं स्टँडर्डायजेशन केलां म्हणजे मानकीकरण जितले म्हणून आम्ही अर्धे अक्षर घालून जे बरयताले पहिले थंय सगळे त्या जाग्यार आम्ही आता बिंदीच घालप कारण ना कडेन कोण अर्धे अक्षर घालतालो कडेन बिंदी बी घालतालो त्या खातीर आता पंचम ती आम्ही बिंदी जी घालतात पण न्ही ताजोय आणि अनुस्वार हातूंतय अंतर आसा आम्ही पंचम पंचमवर्ण सूचक बिंदी असे म्हणतात अनुस्वार न्ही अनुस्वार वेगळं आता पंचमवर्ण जी असतात पण कडेन ती आम्ही पोळ्या ती न, न, आणि म ही अशी पाच पंचमवर्णं असतात आमची आता खूप लोक जे ग पण त्याला अंग बी म्हणतात किंवा ड म्हणतात आता आमचा काय बरं एक शब्द असा वाङ्मय हा खूप जणां वाडमय सुद्धा आता म्हण पा, म्हण लागलेत आणि तसेच हे असं च, छ च, छ जे असा ज, ज, त्या अक्षरात आता खूप जणांना त्र बी म्हणतात सो हे त्र नी ते य तर यो चुको जातात खुपदा आणि वर्ण घालून जे पहिली शब्द बरं ते हांव सांगता एक आशिल्लो गंगा थंय अर्धे हंग जे घालताले चंचल लायक थंडा हिंदी आणि अंबर हे आता शब्द जे आम्ही अर्दे अक्षर घालताली आतां आता कडेन थंय आम्ही वयर बिंदीच घालप आणि आनी एक शब्द आसा जो संबंध शब्द आसा तो अर्धे अक्षर म अर्दे न आणि वयर बिंदी असे कॉम्बिनेशन करून चार तरेन बरोवपाक मेळटा आणि जाता खुपदा असे की एकाच पेजीर एककडे संबंध एक, एक तर आसा दुसरे कडेन दुसरे तरेन तिसरे, तिसरे, तिसरे तरेन ही जी एक अरजकता जी म्हणटात ती जातानी ती काढून उडोवपाक आणि एकरूपता सगळेच कडेन आता बिंदी घालून जे असे बरोवप असा नियम केल्लो असा आणि जर कोणी अर्धे अक्षर घालून आता जर बरयता ते चूक असे न्ही आम्ही ताका अमानक असे म्हटले बरोबर म्हळ्यार ताजो एक नियम असा आणि तो नेम आता आसपाक शिक्षण असा आशिल् हेच वयल्यान वेल्यानं फुडल्या प्रश्नाकडे येऊ येता ते म्हळ्यार मुळावें शिक्षण तर गोयात मुळव्या शिक्षणापासून हिंदीत कसो आणि खं कशी आणि सुदारणां सुधारणा जाय अशें तुमकां दिसता तशेंच आणि एक हिंदी वर्णमाला हाजें उच्चारण हे कोकणी किंवां मराठी वर्णमालेच्या पेक्षा वेगळे कसे आसता हय बरं प्रश्न आसा जाता किती जा की शाळेत जे भरगी पावतात त्यांना पहिली काणी शिकतात आणि कविता बी शिकतात आणि ताजे सकल जे प्रश्न असतात ते उत्तर देतात आणि तिथं दिसतं की आम्ही भाषा शिकली पण भाषेचे शिक्षण आणि जे हे साहित्याचे शिक्षण असं ते वेगळे असं ती साहित्य शिकतात थं भाषा नी आणि आणि खुद्दा हा एक पळला की पाचवी जे गोत भगी पावता म्हणजे फिफ्थ स्टँडर्डात पवता पण न त्यांना टीचर डायरेक्ट सुरू करतात ज्यो कविता काही असतात सिलेबसांच्या ते डायरेक्ट शिकोवपाक सुरुवात करतात वर्णमाला शिकयनात तांकां दिसत किती पहिलं तर शिकून आयिल्लोच असा आम्ही परत आणि कि शिकोया हा आता एम एचे क्लासीन सुद्धा फर्स्ट जेव्हा लॅक्चर असतात त्यांना तांकां पहिली वर्णमाला शिकयता कारण तांकां उच्चारण खुद्द खबर नसता आता कोकणीचे मराठीचे आणि हिंदीची वर्णमाला कशी तुका डिफरन्स असा तातून तुका एकच उदाहरण प वर्गाचे घेता आणि सांगता आता हिंदी आणि मराठीतला जो प वर्ग असा तो पुराय ओष्ट असा ओष्ट म्हणल्यार प फ असे पुराय ते औष्ठ उच्चारण जातात म्हणजेच कोकणीत आमच्याकडे जो ओष्ठ फ असा तो ना हिंदी मराठी जो ओष्ठ फ असा तसं कोकणीत ना कोकणीत ते उच्चारण प फ ब भ म असे झालेले असा बरेतात फच पण उच्चारण करताना ते फ असे जातात बरेच हिंदी मराठीत फक्त ओष्ट्य फ जे असा ते असा प फ ब भ म असेच असा आणि आता किती झालं की काय उर्दूतल्यान आमच्याकडे शब्द आयल्ले असा आणि इंग्लिशतून शब्द आयल्ले असतात सो आम्ही हिंदीत जे बरतात त्या अक्षरच्या सकल डॉट बी घालतात हां तुम्ही खूप सुंदर हे सांगितले की साहित्य आणि भाषा दोन वेगळं गोष्टी हे लक्षात जाय आणि कसे बरोवप कसं शब्द येतात हजे शिक्षण जाऊन गरजेचे आता ते उलयता उलयता तुम्ही एक डॉट म्हणून सांगले तातून हो डॉट हा नाव किती असा डॉटा किती म्हणतात एक म्हणजे तो खय आणि कसं वापरप आणि ताजे मग उदाहरणं देऊन सांगत जो सकल जो डॉट घालतात ताका नुकता म्हणतात आता नुकता हे नुक्ता दिल्लो असा आता नुकता आता असे ना की मूळ देवनागरी अक्षराचे सकल नुकता जे घालून तयार केल्यात ते मॉडिफायड अक्षर देवनागरीचे अशें ना ती स्वतंत्र अक्षरं असतात आम्ही जी असतात ती स्वतंत्र अक्षरां ती मॉडिफाईड अशी म्हणपाक जायना आता खुबदां अशें जाता की नुकता घालो किंवा घालो ना हातून अर्थात अनर्थ जाता म्हणजे जे ना ते घालो किंवा जाय ते जर घालो ना अर्थाचा अनर्थ खुद्द जाता उच्चारण बिघडता ते एक प्रश्न झालाच आता तर त्यांचे उच्चारण कसे करत ते आम्ही पळया आणि नुकता फक्त उर्दू शब्दांनीच असता असे ना तो इंग्लिश शब्दांनी वापरतात सो हा काही उदाहरणं माझेकडे हाडिल्ली असतात हा ती काही उदाहरणं सांगता आणि बॉलिवूड गितातली जी उदाहरणं ती दिता आणि कशा अर्थाचा अनर्थ जाता किंवा उच्चारण कसे बिघडत ते आम्ही एक एक करून पळया हा पहिले अक्षर घेता क जे आमचे साधे क असा नुकता नसताना ते क आणि नुकता घालून जे असा ते क असे ते उच्चारण अंतर असा पहिले आता एक शब्द असा कमर म्हणजे आमचे कमर आणि एक शब्द दुसरा असा कमर अरबीतल्या आईला असा आमच्याकडे कमर ताचा अर्थ चंद्र एक लाईन तुम्ही ऐकला असं रशके कमर सो रश्के कमर हा अर्थ असा की कमर म्हणजे जो असा तो चंद्र आणि रश्क म्हणजे फारसी शब्द ताजा अर्थ जलन रशके कमर हे पुराय जी लाईन असा ताज अर्थ असा असा की नायिका जी ती इतकी सुंदर दिसता की तिची सुंदरता पोवून चंद्राक सुद्धा जेलसी जाता एक प्रकारे ओके So, तो सो हे ताचे पुराय अर्थ आशिल्लो आणि एक शब्द आमचे कडेन तो म्हणजे कत्ल आता कत्ल शब्दात जर कत्ल कोणी म्हणलो हातूंत कांय अर्थाचा अनर्थ जावचो ना पण भितर खूप फरक आतां आता आणि कांय उदाहरण दिता गितांतलें रात बाकी, बाकी। सॉंगा की की अशें सिंपल ना आणि हे जिंदगी हातुन बाकी आयकुपाक शकतात तू ही हकी अकत खाब तू हा तो नाही असे असा आणि त्याचीच फुडली लाईन तू ने मुझ दिल दिया है मैं हूं तेरे सबसे करीब करीब असा शब्द असा करीब करीब असा ना आणि तसेच अजीब फाक है क्या मुलाकात है असे हांगा क साऊंड असा आणि एक हर कदम वतन मेरे नाज है तो हर कदम कदम असं सिंपल ना तर हे क जे असा त्याचे खुद्दा गोयकारांना उच्चारण करपाक कर कच म्हणतात क असे म्हणपाक जमना आणि पळयतात की गोयकाराची हिंदी म्हणतात नुस्त्याचो वास होता बी खुद् आणि काही शब्द देतातून क सांड जो असा आयिल्लो असा तो, तो म्हणजे आशिकी कब्जा कसम कानून किस्मत किमत कैद तकरीबन फर्क फरक फरक बरकरार मुकाबला मौका हक्क असे काही जे असतात तो सगळीकडे क साड जो असा आयिल्लो असा आता दुसरे पोळे मी ख आणि ह ख जे नुकता ना जातून आणि ह नकता वापरून असं एक दोन शब्दांक देता खाना आणि खुदाई हांचे अर्थ खाना म्हणजे जेवतात ते आणि खुदाई म्हणजे जे खंडतात ते सो हातून असे सेम शब्द जे असतात ते उर्दूतल्या असतात आयिल्ले तातून भीत नुकता असतात तांचं उच्चारण हाना आणि खोदाई असे जातात आता, हुँ, आता हुँ, हाना म्हणजे जागो ते कारखाना कारखानं असे म्हणतात आणि खोदाई म्हणजे देवाची कृपा जी असते ती खोदाई आता आणि एक शब्द की दि जो शब्द असा हासाचा जर खास म्हणलं हातून काय अर्थाचा अनर्थ जावचो ना पण उच्चारणात भीत खूप फरक पडतो आ, आता कभी खुशी कभी गम वो मूळ शब्द आशिल् उच्चारण आणि मै ही मै अब तुमारे हयालो मेहो तो हयाल शब्द आयल् असा आणि जसे खजाना खत, खफा हफा खराब हामोश खैर हातून सगळेकडे ह हु। वापरिल्ले असा आता पळया ग आणि ग हातून अंतर ग आमचे सिंपल जातून नोकता ना आणि ग जातून नुकता असा आता एक शब्द असा सागर म्हणजे ओशियन आणि दुसरे एक शब्द असा सार विस्कीचो ग्लास हांगा अर्थ okay. एक सॉंग आशिल्ले ये जो मोहब्बते तातूंत एक लाईन असा टोटे आगर सागर नया सागर कोई हातून सागर म्हणजे अर्थ जो विस्कीचो ग्लास एका वेबसायटीर पहिले की ब्रेक ना हय तो सागर म्हणजे विस्कीचं ग्लास नॉट सागर तसंच आणि लाईन असा बजमे रिंदामे सागर खनकने लगे आणि एक शब्द असा गौर आणि गौर गौर म्हणजे गोरा आणि घौर म्हणजे गौर से देखो जसे दे, म्हणतात ध्यान से देखो तसं अर्थ असा ताज आणि दोन शब्द असा एक गलत आणि दुसरा गझल आता हे दोन्ही जर शब्दांचे मी गजल आणि गलत बी असे जर म्हणले तातून अर्थाचा ता अनर्थ ता पण उच्चारण जे असं ते बिघडत आणि काही अक्षर असलेले शब्द तुक सांगता गजब गबन गरीब गायब गुलाम गुस्सा दगा मैर दाग दगाबाज आणि दिमाग आणि खूप असतात आता नेक्स्ट अक्षर घेऊया ज आणि ज नुकता नाशिल्ले जे असं ते ज आणि नुकता घालून जे आता ज ज असे असा आणि तुका तीन शब्द एक जरा विथाऊट नुकता जे असा जरा जंग आणि सजा जरा जे असा म्हणल्यार जाणटे जावप बुडाप जंग म्हणल्यार युद्ध आणि सजा म्हणल्यार डेकोरेट डेकोरेट हे शब्द कडेन उर्दूतल्यान जे असे तातून फक्त असा आणि त्यांचे जा उच्चारण वेगळे आनी आणि अर्थ आसा। आसा। सो जरा म्हणजे थोडासा जंग म्हळ्यार कळम लागत ती आणि सजा म्हणजे पनिशमेंट जो देतात कांय त्याचा अर्थ असा आतां आता पळयतात की जचे जर केन्नाय ज म्हणलें तातून उच्चारणाचो फरक पडटा पण जो अर्थाचा अनट जायना लाईक आता हर घडी बदल रही है रूप जिंदगी आता खूप जण म्हणतात की जिंदगीच जिंदगी म्हणतात जिंदगीच जिंदगी म्हणजे काय अर्थाचा अनट जाणार खुपदा फरक पडताना आता जे काही उदाहरण दिजादी इंतजार औजार गुजरना जरुरी जिम्मेदार ताजा झहेर सो हातून आम्ही जो साऊंड असा तो पळलो आता फ आणि फ अंतर सांगता एक तर खूपदा असे जाता की गोयकारांना गोयकार दोन्ही फच म्हणतात हे पहिली सांगितलेच असले सा तर हा दोन शब्द घेता एक फलक आणि दुसरो फलक आता फलक म्हणल्यार लाकडाचा कुडको आणि फलक म्हणल्यार आसमान जातून नुकता असा फलक सो एक गाणे आशिले फिल्म सॉंग फलक तक चल सात मेरी सो सात तो अर्थ आसमात तक चल सात मेरी आणि दुसरो एक शब्द आसा जो मूळ पळयतात तो असा शब्द फिर आता पुराय भारतात आणि पुर सुद्धा पहिला सगळ्याच कडे फिर म्हणतात hmm. फीर सारखा शब्द खंच ना तो शब्द फिर, फिर. त्यातून नुकता ना दुसरे एक शब्द असा सफलता खूप hmm. लोक सफलता म्हणतात सफलता ना इट इज सफलता आणि तसेच फ उच्चारण काही शब्द दिता फल फसना फासिका फंदा आता न्यूज चॅनल फासिका फंदा म्हणपाक म्हणत ते इट इज नॉट फासिका फंदा इट इज फासीका फंदा फाडना फिर फिसलना फिका फुलाना फूल फेकना फेरना आणि गुफा हे शब्द असा तातून खंच नोकता ना आणि तातून ओरिजिनल जे उच्चारण जे असं पण ते फ आता फ साऊंड ना आणि फचे उच्चारण जे असा सिंपल फ तर मुद्दाम जबरदस्ती म्हणून थोडे आणि फिरतात तसे काहीच गरज हांगा फिल्मांची गीतांची उदाहरण दिलीची सॉंग ते आणि आताची सगळी देता फूलों का तारों का सबका कहना है फूलों का तारों का सबका कहना है तुम तो फूल साउंड मगेर बहारों फूल बरसा दो मगेर दो पल रुका खाबों का कारबा और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ तो फिर, फिर। मैं ये किसका है चेहरा जिसे मैं हर एक फूल में देखता हूँ तो तूने भी फर्स्ट साउंड खरीच फर्स्ट साउंड तो ना मैं रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई नॉट फुसलाने से फिर खिल गई फुसलाने, फुसलाने से फिर से। खिल गई भाई नजर ये किस की हमें लगी के चलते चलते फिसल गई फिसल गई नहीं आणि एक असा बाघो के हर फूल को अपना समझे बाघ बा सांगा घ आमक पळोपाक मेळटा प्लस फोचा उच्चारण जो असा आयिल्लो असा आता फाटी म्हाका एक स्टुडंटान जर विचारले बी सर पहिली ते फत आशिले आणि आता बी फाला आणि सगळी गाणी परत रेकॉर्ड बी केलं म्हणून असं काहीच ना पहिलीच्या फत आशिले आता वेळेला लोक उच्चारण बिघडा बिघडाव जे असे लागल्यात आता दुसरे काही शब्द भितर फ सावंड आसा आणि नुकता असा तातूंत खलाफ मागीर हौफ तारीफ फसल मागीर फासला फितरत फुर्सत फैसला फौरन मुफ्त रफ्तार लिफाफा हातून सगळेकडे नुकता आसात आणि असेच ताजे फ उच्चारण आसा तसेच इंग्लिशीतले काही शब्द आसा ऑफिस माहिती प्रोफेसर फिल्म फोटो हातुनही नुकता आसा आणि ते फ साऊंड थं आयल् आसा आता काही वेळ किती जाता की कि उत्तर भारतीय जे लोक असतात ते उच्चारण ही सारखेच करतात फल फील फल फिर आणि फूल असे ते सारखे उच्चारण करतात आणि पण जाता की ते इंग्लिश शब्द जे उच्चारण करतात ते बी असेच करतात फोटो फिल्म आणि हे बी म्हणतात ऑफिस बी असे सो गोंयकारांक बी अशें दिसता की ना आतां तांकां था था उच्चारण करपाक कळना फर्चें सो ते एकादरी फ म्हणटा आसत बी सो ते फल फीर जे ओरिजिनल उच्चारण जाता ताकाय बी फल फीयर तुमचे म्हणपाक लागल्यात ते आणि गोत असं पहिला खुद्द इवन वडले वडले आता प्राध्यापक असतात आमचे सूत्रसंचालक जे असतात ते आता स्टेजेर सुद्धा सगळं फुलो से स्वागत फिर से स्वागत बी असं म्हणतात आणि ऐकून म्हणजे असं किती की एक तर ते म्हणतात जे लोक आता तांचं ता 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 आदर्श असे उच्चारण जे असे मिमित करतात रिपीट करतात सो हंगाच उच्चारण सगळे जे असा बिघडतात आणि एकदा फाटी तरी एक अशा ऐकलं की एक टीचर सांगा लाली की ना हिंदीत ते बरत नाही काही फज असे बरतात पण उच्चारण काही फज आता तिका खबर ना की मूळ ते फज असा उच्चारण तिथे फज करतात असं तिका ना मागीर तीच एकट्याक सांगपा लागली ना नुकता जातून ना पय न्ही तेके फ आणि नुकता जातून आसा पय न्ही तेके फो, नुकता आसा पोई नी तेके फो। so, अशे भी ते, ते करपाक लागल्यात आणि सध्या म्हाका दिसता की गोंयांत तरी कोंकणीचे प्रभावा लागून आणि पुराय भारतांत जे आसा इंग्लिशीच्या प्रभावा लागून हे जो फ सांऊंड जो तो आता ऑलमोस्ट एक नाच आनी आणि खूप फस म्हणपाक लागला त्याच्या बदला सो हे जे आसा उच्चारण सांभाळून दोरप गरजेचे असं आणि दुसरे म्हणजे एक कॉमन आसता असता ती वापरप गरजेची लायक आता शब्द आसा एक सिर्फ आता सिर्फ म्हणटना आम्ही सिर्फ असं डायरेक्ट उच्चारण जे करतात पण तातूंत फ असा सांंड सम नोकता घालप हो गरजेचो असा तातुम फ ना हे कळटा आता पण असं ना की आम्ही आता फल फिर फुल असे रोंग उच्चारण करत म्हणून नुकता घालत असं ना? ना ना रॉंग घालप नसता आणि एक लेखक असा हिंदीन हजारी आशिल्लो हजारी प्रसाद द्विवेदी ताजे खूप या पुस्तकांनी पहिले खचे जचे सकल ती नुकता ना ज ना पण ते कॉमन सेन्स हजारी प्रसाद हजारी प्रसाद नुकता जाय कळटा आणि दुसरे म्हणजे इंग्लिशन जे एस असं आणि जे उच्चारण जे जाता लाईक पोज न्यूज थं नुकता येतोच आणि जितले झेड असा थं बी ज साऊंड येतो आणि इंग्लिशीन जे पी एच आणि एफ असा नी दोन्हीकडे फच येतो कारण mm. इंग्लिशीत चढ फच उच्चारण जायना mm. सो जितले पी एच ओ टी ओ फोटो थं बी फ नुकता येतोच आणि फिल्म जर एफ आय एल एम असा थंबी नुकता येतो दोन्हीकडे सो असं ना की पी एच असल्या घालवाची गरज ना तसे ना दोन्हीकडे येतोच नुकता आता दुसरं म्हणजे पळतात की खंच्या टिचरीची एलिजिबिलिटी ज्यांना असता पण ती कॉलिफिकेशन सगळ्याकडे असतात आजकाल पण आम्ही एक, नहीं। नहीं। एक, एक आसा की उच्चारण जे असं आहे खिचरीचे खास करून भाषेच्या टिचरीचे ते गरजेचे असा एक फामाद युट्यूब युजर असं मोहिन शमसी म्हणून तेही म्हटत की की पहिली भाषेचे टीचर जर जाय ताजी मुख्य एलिजिबिलिटी शूड बी शुद्ध उच्चारण कारण जर तुम्हीच शुद्ध उच्चारण करणार भुरग्यांनी किती करतली सो हे जाता बरोबर खूप सुंदर तुम्ही हे समजावून सांगितले असा खूप महत्त्वाचे मुद्दे मांडिल्ले असा आणि तुम्ही दितना देतना दाखयल्लें आसा तें खूब खूप समजतलें चड लोकां पर्यंत पावतले आणि सगळ्यांक जे जे दुबाव असा ते पयस जातले हातून काय दुबाव ना तर आणि एक प्रश्न म्हळ्यार जे तुम्ही सांगले आता जो नुकता असा जो तो आता उर्दू शब्दांनी वापरतात म्हणतो सगळ्याच उर्दू शब्दांनी वापरतात ना कारण खूपदा लोकांना किती दिसत की आम्ही उर्दू किंवा उच्चारण करतात हा उत्तर सगळ्याच कडे उत्ता असतो असं ना, ना। सगळ्याच कडे एक मूळ शब्द जे असतात ताजे उच्चारण पळव गरजेचे आणि स्पेलिंग पळव गरजेचे तीन उदाहरण जे उर्दूतले शब्द आयल्ले असतात एक मजबूर खूप जणांना मजबूर लागले मजबूर मजबूर आणि मजबूरी जस्ट ते मागीर दुसरे एक शब्द असा कबाब ते कबाब असं तो सिंपल क असा कबाब कबाब आणि बावजूद हां तर असं असं की उर्दूच्या सगळ्यात शब्दांनी तो नुकता असता म्हणून ना तर आणि एक आम्ही पळतात खुद्दां हिंदीच्या आम्ही पुस्तकांनी पळले असा हे ड आणि ढ ह्या अक्षरांच्या सकयली तो नुकता असता तर ते कसे म्हणजे खं आणि केच्याबद्दल आमकां मे सांगशात ओके okay. जे ढ आणि ढ जे असतात पहिली अक्षरं एक तर ती उर्दूतल्यान आलेली ना खूपदा असे लोकांना कन्फ्युजन जातं की ती उर्दूतल्यान आल्यात का तसे ना ती हिंदीचीच मूळ स्वतंत्र अक्षरं आणि दुसरं असं म्हणपाक जायना की ड अण ढ चं सकलखा घालून ती तयार केल्यात असे म्हणपाक जायना ती स्वतंत्र अक्षरं असतात आता एकतर तो फरक किती आम्ही जे सिंपल उच्चारण करतात ही जर आमची वैले तोंडातला वय हिस्सा आणि ही जर जीभ जी। आमची ते ड आणि ढ असे जातात सिंगल असे ड आणि ढ अशी जीभ मूर्धन्य मूर्धन्यम म्हणतात आणि ड आणि ढ जे करताना जीभ अशी उलटी वचून पुढे आपटत अशी अशी आपटू जातात ड आणि ढ असे उच्चारण जातात आणि खूप जण लोक म्हणतात की अढ आणि अढ बी ना ब ड आणि ढ अशे उच्चार ड आणि ढ आता काही उदाहरण द्या म्हणजे खूप वापर ते खूप लोकांना कन्फ्युजन असतं एक तर दोन्ही ही जी अक्षरं असतात ती शब्दांचे खवातीक येऊची ना म्हणजे डमरू थंय येऊचे ना मदी येतलेला एक सडक थंय येतले आणि एंडाक येतलेला एक पेड पेड थंय येतले आता तसेच सेम वे ढ ढ असा पहिले येऊचे ना म्हणजे एक ढोल थंय येऊचे ना मदी जेव्हा येतात पढाई थंय येतले आणि पढ थं एंडाक येतलं असं थंय येतले फक्त सुरवातेक केन्नाच येऊचे ना आणि दुसरं म्हणल्यार एक तर हे अक्षर इंग्लिशीन ना इंग्लिशीत ना काही लोक इंग्लिशीन बॉर्डर ऑर्डर बी वरत नाही इंग्लिशीन ना ते हिंदीतलेच फक्त तर वही दुबाव आमचा पैस झाला Uh, फुडे आनीक आसात अशी अक्षरां हिंदीन, जी रू जावं ज्ञ श आनी स, हाजें उच्चारण खूप जाणांक कळना ते बरोबर कशें करप ओके आता तर री जे असा हिंदीन आता खुपदा री म्हणतात आणि दुसरे जे असा ग्य म्हणतात हिंदीत आता एक तर मूळ किंवा उच्चारण आशिले ह्याच्याबद्दल खूप लोकांना सगळ्यांना असेल ते कोणाकूच खबर ना एक तर एकतर आणि कोकणीन ते रू म्हणतात हिंदीत आम्ही री म्हणतात सो रू आणि री ना असे पहिली एक आशा की री असेल आशिषात ऋषी बी तसे उच्चारण असेल म्हणतात आणि ग जे असं आता हिंदीत ग्य म्हणतात आणि मराठीन जे असतात ज्ञ किंवा न असे त्याचे उच्चारण झाले असं आणि खूपदा असे जातं की ओरिजिनल उच्चारण जे संस्कृतात ते ज कसे आशिले ज आणि य जे पंचम दोन्ही हे मिळून ते जे संयुक्त अक्षर जे असेल ते जातले असा जा सो ते ओरिजिनल उच्चारण ज कसे आशिले असे म्हणतात संस्कृतात सो त्या खातीर आता पळतात की लेखक जो आता अग्गे अग् ताजे नाव जे बरं ते ए जे एन ई फाय असे बरेतात अजनेय असे बरेतात खूपदा अच्छा हे शिकू ह आणि श श आणि स तुम्ही विचारले श तालव्य श श जो असा तालव्य श श जो असा मूर्धन्य श आणि जो असा तो दंत्य सांगा आणि खुपदा पळला की जे शब्द काय स्रोत सहस्र सहस्र सहस््रबुद्धी श्रिंगार जागृत आंतरराष्ट्रीय हे काही शब्द जे असतात खुपदा चूक बरतात आणि एक शब्द असा हिंदीतला नमस्कार खूप जण लोक नमस्कार म्हणपाक लागल्यात नमस्कार खंयच ना तो शब्द नमस्कारच असा आणि नमस्कार बी असं काहीच ना फुडे वतना आम्ही एक बघा आता तुम्ही म्हणला तसे की किंवा शिकतात त्या प्रमाणे लोक उलतात तर शिकोवप्यांच्या भाषेचा विद्यार्थ्यांच्या विद्यार कितलो कितीस प्रभाव जाता खुपदा असं जातं की विद्यार्थी जे असतात ते आपले टीचर कसं असा त्या प्रमाणे पळतात आणि लहानपणा जे जी असते पहिली टीचरांची करतात सो प्रत्येकाची इच्छा असता की आपल्या टिचराप्रमाणे आपण जावचो स्टुडंट जो असतं जाता सो सगळ्यात पहिली गरजेचे की आपणही पहिली सारखं जावचो सो दॅट तुमचे स्टुडंट जे असतात ते तसेच तुमच्या सारखे जातले आम्ही आता पळतात की तुम्ही म्हणलं तसे की शिक्षकांच्या भाषे खातीर जाऊ अशाय खातीर असो प्रभाव पडून विद्यार्थ्यांची आताच्या आजकालच्या विद्यार्थ्यांची ज विद्य। युवा पिढेचं खूप बरोवतात हिंदीत चुकं जाता तो कशा सुधारप आता सगळ्यात एक तर एकतर मानक शब्दकोश पळोवचो साहित्याच्या बुकांचे रावचे नाही कारण खुद्दा चुकीचे शब्द असतात लाईक तुका सांगला तसं स्त्रोत शब्द असा खूप कडेन स्त्रोत असं बरयतात असो शब्दच खंयच ना गुगलाचे तयार आसा आजकाल खुद्दा आमी पळयतात की डिक्शनरीन सुद्धा चूक असता की खूप वेळा तशेंच Uh, खूप करता की टायपिंग फास्ट करतात आजकाल पण तांत्रा स्वतःच टायपिंग करत कळणं आणि वर्कशॉप बी घेतात अशे म्हटल्या ती एकतर स्वतः तुम्ही पहिली तयार जाऊचे दुसरे म्हणल्यार Uh, आम्ही पळतात की शोधगंगा नावाची एक वेबसाईट असा आणि ताजे आम्ही भारतभरातल्या पी एच थिसीस तिथे अपलोड केल असतात आणि भारतात जात ताईटी फाय पर्सेंट जो पी एच डी थिसी पहिल्यात तो चढशे साहित्याचे जातात भाषेचे जायनात आणि ह्या खातीर अशे झालं की ता खूप तातून मिस्टेक असतात खंयच अशी एक पी एच डी थिसी आजपर्यंत मेळून तातून एक स्पेलिंग मिस्टेक नातली अशी सो ते असे जातात म्हणजे एकतर आणि दुसरे युवा एक एकतर थारा धरप मातसो आणि आपापलं काम करत म्हणजे शॉर्टकट असं मारपाक वचप ना आणि एकंदरीत जर शिक्षण व्यवस्था जर पळली जर आजकाल की झालं की ज्युनियर सिनियर असे बी खूप जाता कारण सिनियर खूप स्टाफ असे असतात की तिथं की सगळे येतं किंवा ते जुनियरक म्हणतात की तू अरे कालपर आयला तू आपल्याक सांगपी कोण तसे टीचर अशी मिळेल की आपण फाटली वीस वर्ष अशीच शिकतात सो म्हणजेच करेक्ट आणि तू जर म्हणजे सुरुवातीकच जर चूक शिकल्या तू म्हणजे चुकूच शिकतली सो शंभर फावटी जर किंवा अफोर्ड जर सांगितलं खरं दिसप तसल्यातला आता प्रकार चालला असा खूप फावटी तर कितें कितें खूप आसा पण आमकां वेळेचा अभाव असा म्हणून आणि फुडें उलोवंक उल मेळचे पण तरी आसतना तुम्ही खूप सुंदर रितीन सगळे म्हत्वाचे मुद्दे मांडून हिंदी भास कशी सुधारप तातले उच्चारण कशें शुद्ध करप बद्दल खूप म्हत्वाची माहिती दिल्या त्या तुमकां हांगा येऊन तुम्ही वेळांत वेळ काढून इतली सगळी माहिती देऊन आमच्या गिन्यानान तुम्ही खरीच खूप भर घाली आणि सगळ्यांचे दुबाव पयस केले हातून कांयच दुबाव ना त्या तुमकां खरेंच